उगवत नाही फुलत नाही आणि वास येत नाही असं चाफा फक्त मातोश्रीतच आहे, बाकी पुढे नाही. मातोश्रीच्या अंगणामध्ये चाफा फुलेल की नाही त्याची तुम्ही चिंता करू नका. तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस गढूळ होताना दिसते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरूच आहे. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे, बाकी कुठे नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला. एक कविता बोलता बोलता चाफा वगैरे फुलेना आणि काय उगवेना वगैरे म्हणाला, तो उगवत नाही फुलत नाही आणि वास येत नाही असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे, बाकी कुठे नाही कुठे. खरं त्या माणसाबद्दल खरं 2.5 वर्ष मिळाली हो, महाराष्ट्र कसा सहन करत होता मला कळत नाही, काही येत नाही त्या. मी 39 वर्ष जवळून पाहिलं त्या माणसा. आता राणेंच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया यानं साहजिकच होतं. यातच शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी राणेंना सुद्धा सुट्टी दिलेली नाही. त्या काय म्हणतायत एकदा बघाच. भारतीय जनता पार्टीचे थोर नेते नारायण राणे यांनी असं म्हटलंय की मातोश्रीच्या अंगणामध्ये चाफा फुलणार नाही. नारायण राणे, मी तुम्हाला विचारते की मातोश्रीच्या अंगणामध्ये चाफा फुलेल की नाही त्याची तुम्ही चिंता करू नका, परंतु तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. आता या प्रकरणावरून वादविवाद सुरूच राहतील, पण याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.